थंडी जास्त आहे आपण पाहतोय, आणि थंडीचा इथे मात्र आस्वाद देखील घेतला जातोय. तर अल्लाली संघ आपण अनिकेत राऊत यांचा हा संघ स्पोर्ट्स चे ऑनर्स आपण पाहतोय, आणि आताच झालेली जर टुर्नामेंट पाहिली त्यामध्ये खूप चांगली आयोजनाची कामगिरी ही स्वतः अनिकेत राऊत यांनी केली होती. PDTPL ची स्पर्धा आपण नक्कीच अनुभवली, पाहिली. पालघर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर खूप चांगले खेळाडू देखील तिथे या स्पर्धेमध्ये खेळले गेले. इथून जर पाहिलं तर धनसार गावासाठी ही स्पर्धा आपण पाहतोय, आणि हा स्पर्धेचं आयोजन देखील खूप चांगलं आहे. चला मॅच स्टार्ट करूया. प्लीज विनंती असेल, दोन बॅटर मैदानाचा ताबा घ्या. आपण एका बाजूला करण, दुसऱ्या बाजूला मारी. सकाळी नक्कीच जेव्हा चहा असतो तेव्हा खारी असते, मात्र इथे मारी दिसतोय आपल्याला. मारी बिस्किट देखील आपण पाहतोय, परंतु इथे खेळाडू आहे छोटा पॅक बडा धमाका, नक्कीच पाहायला जाईल का. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर गोलंदाजी माकवर गोलंदाज सज्ज होईल. येस, नक्कीच विचार केला तर अल्लाली एक्सप्रेस इथे मात्र नक्कीच राहुल माळी गोलंदाजी माकवर आलाय. एक्सप्रेस आहे, बघूया पहिला चेंडू. पहिला चेंडू यावर मात्र सिंगल रन्स घेतली गेली राहुलच्या माध्यमातून. पहिला चेंडू फेकला गेला, खूप चांगला चेंडू होता, परंतु तितकाच चांगला रन्स देखील इथे मात्र कंप्लीट केला गेला. आणखीन एक पुढचा चेंडू. ओहो, हा चेंडू आपण पाहतोय, अवांतर दाव आहे, वाईट चेंडू. वन मॅन शो पालघर संघ आज ज्या जर्सीमध्ये आलाय, खूप चांगली जर्सी पाहायला मिळते आणि डिपेंड्स करताना पाहायला मिळतंय. मारी एका बाजूला माली तर दुसऱ्या बाजूला मारी आपल्याला पाहायला मिळेल. आधीखील चेंडू, पुन्हा एकदा हा वाईटचा कॉल येतोय पंचांचा. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. तीन धावा आतापर्यंत, दोन चेंडू फेकून झाले आहेत. आणखीन एक खराब चेंडू, अतिरिक्त धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. चार धावा स्कोरबोर्ड वर लागले जात आहेत. रुपेश पुनेच एकदा प्रयत्न करतोय. एक चांगला चेंडू, नक्कीच चांगली लेंथ लाईन इथे जर भेटली तर या मैदानावर देखील आपण एक चांगली गोलंदाजी करू शकतोय, कारण की नो डाऊट खूप चांगला गोलंदाज आहे, एक्सप्रेस गोलंदाज म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं जातंय. पुन्हा एकदा बॅटची थोडीशी कटचा आवाज आला होता. त्यानंतर यष्टांच्या मागे अनिकेत राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत चेंडूचा खेळ जर पाहिला तर चार चेंडू कंप्लीट झाले आहेत. इथून दोन चेंडू रुपेशचे आपल्याला पाहायला मिळेल, सॉरी राहुलचे आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हा चेंडू वाईट प्लस वन, खूप वेगाने चेंडू निघून गेला. दोन धावा आणखीन मिळतील. स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर सहा धावा. पुन्हा एकदा
राहुल मात्र डिपेंड्स करतोय तो म्हणजेच मिस्टर करण. शेवटचे चेंडू आहे षटकातील. ओहो हा चेंडूवर निघून जाईल चेंडू. सिंगल रन्स, धावसंख्या एकने वाढते. 7 धावा ओव्हरची होते समाप्ती. पहिले षटक कंप्लीट झालंय आणि 7 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. इथं दुसरं षटक हाताळलं जाईल. अनिकेत राऊत स्वतः आले आहेत गोलंदाजी मार्कवर. एक चांगले गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे ओव्हरम मध्ये पाहतायत. अंडरम मध्ये देखील चांगली कामगिरी नक्कीच सातत्याने केली आहे. आधी देखील दर गतवर्षी देखील त्यांनी गोलंदाजी केली होती, फलंदाजी देखील चांगली केली होती. आज मात्र आपल्या संघासाठी इथे दनसर गावामध्ये चांगला चेंडू आहे परंतु बॅकअप चांगलं दिलंय. अनिकेत यांना स्वतः फॉलर थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅकअप चांगलं राहिलं. हलक्या हाताने खेळून काढलाय. जोपर्यंत फील्ड इथे केले जाईल तोपर्यंत सिंगल रन्स कंप्लीट करतायत. पुन्हा एकदा मिस्टर मारी आपण पाहतोय. हलक्या हाताने टॅप करतोय चेंडूला ऑफसाईड रिजन मध्ये म्हणजे शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये. चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. सिंगल रन्स कंप्लीट केले जाईल. 2-3 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले. 2 चेंडूवर सिंगल रन्स खर्च करतोय अनिकेत राऊत. ओहो फटका तर चांगला आहे परंतु चांगले क्षेत्ररक्षण. रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. 4 चेंडू कंप्लीट झालाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. हलक्या हाताने सिंगल रन्स इथे जमवली जाईल. एकच धाव. धावसंख्या एकने वाढेल स्कोरबोर्डवर. धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र डबल फिगर इथे कट होईल. 10 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. शेवटचा चेंडू होता अप्रतिम चेंडू हाताळलाय. ओव्हरची होईल समाप्ती. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर तब्बल 7 धावा आल्या होत्या मात्र दुसऱ्या षटकामध्येचा विचार केला तर अनिकेत राऊतच्या गोलंदाजीतून आल्या फक्त आणि फक्त 3 धावा. चांगले षटक हाताळलंय. इथून पाहिलं जाईल 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू फेकण्यासाठी मात्र 6 चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज येतोय मिस्टर धनेश. ओहो हा देखील चेंडू खूप वेगवान चेंडू पाहायला मिळाला. प्रॉपरली टायमिंग देता आला नाही फलंदाजाला. डॉट चेंडू आलाय. पहिला चेंडू डॉट येतोय. दुसरा चेंडू इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. गडी बाद होईल. पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे कैलास येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ओहो हलक्या हाताने खेळलाय चेंडूला. इथे थोडस असं वाटलं होतं मोठा फटका खेळला जाईल का. थोडस टशन मध्ये दिसत होतं कैलास परंतु आल्या आल्या सिंगल रन्स काढतोय. सिंगल रन्सने धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल स्कोरबोर्डवर. धावसंख्या आतापर्यंत लागली जाते 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा लॉस ऑफ 1 विकेट्स. 1 गडी जरूर बाद झालाय. मारी ते मात्र आपण पाहतोय सिंगल रन्स. रुचांग चेंडूवर आलाय. चेंडूला पकडतोय तोपर्यंत सिंगल रन्स कंप्लीट होत आहे. ओहो फटका इथे मात्र बॅटची एज लागते. चेंडू हवेत आणि तदनंतर पाहिलं तर बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद.
विकास येतोय नवीन बॅटर. हो, इथे मात्र आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट होतोय विकास यांचा. ओव्हरची होईल समाप्ती. दोन षट तीन षटक कंप्लीट झाले आहेत आणि तीन षटका अखेरीत. धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा. अब जो भी करना है मारी को ही करना पड़ेगा. छोटा पॅक बडा धमाका मारी. निमिष येतोय गोलंदाजी मार्कवर. निमिष सर तर इथे आपल्याला पाहायला मिळतोय खूप चांगला चेंडू आहे. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला निमिषच्या या हातामधून. पुन्हा एकदा मारीला शॉर्ट टॉप लेंथ चेंडू करतोय. थोडीशी समजदारी कारण मास्तर आहे त्यामुळे नक्कीच निमिष आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगली गोलंदाजी. धडे आधीच गिरवले आहेत. चांगल्या पद्धतीने चेंडूला रिलीज करतोय. ओहो, परंतु छोटा पॅक इथे मात्र थोडीशी कमाल करण्याचा प्रयत्न होता. गडी मात्र बाद होईल. नाही सुरी सुरी बॅट्समन निमेश फिर एक बार बल्ला उठाया लेकिन इनसाइड एज. यहाँ पे विकेट का पतन होता हुआ सूरी को लौटना पड़ेगा वापस. वन मैन शो टीम जो कि पालघर की ओर से आई है लेकिन अगर देखा जाए तो सब नए चेहरे हैं. और एक करण मैदान के अंदर लेफ्ट आर्म बैट्समैन. वो बल्ला उठाया गेंद हवा में लेकिन वहां पे सिंगल रन चुराया. स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन्स अभी तक स्कोर कार्ड के ऊपर. आखिरी गेंद 4 गेंद अभी भी हो चुकी है. 2 गेंद अभी भी शेष है. ओहो बढ़िया यहाँ पे बढ़िया मारी विटा मारी मारी गोल्ड बहुत ही बढ़िया. आखिरी गेंद शेष है. स्कोर अगर देखा जाए तो 17 रन्स. फिर से एक बार मारी. ओहो इस बल्ले को आड़ा घुमाया लेकिन विकेट का पतन. और 18 रनों का लक्ष्य रखा है. 24 गेंदों में 18 रन्स अल्याली टीम को बनाने हैं. तर आपण पाहतोय दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. अनिकेत राऊत एका बाजूला आहे. 18 धावांचं लक्ष्य आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर स्ट्राईक एंड वर अथर्व आणि गोलंदाजी मार्क वर
संजय, करण आपल्याला पाहायला मिळेल. हरीलाव सांग ना, सुरीलाव सांग, दोघांना एकत्र टाकायला. सुरी पाजल. यस, गेम स्टार्ट होतोय. करण गोलंदाजी माकवर आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर फलंदाज पहिला चेंडू खेळ. ओहो, पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर एक रन्स कम्प्लीट करतोय. फटका तर सुरेख आहे आणि कॅचच्या बॅट मधून येतोय चौकार. चार धावा. इन्फॉर्म बॅट्समन आहे आपण पाहतोय अंडर आर्म बॉक्स क्रिकेटमध्ये अनिकेत जेव्हा जेव्हा खेळतोय. वन मॅन शो नक्कीच दिसला जातोय. आज वन मॅन शो संघ समोर आहे, त्यांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील फटका चांगला आहे. इथे मात्र सुरी नाही, सुरी होती त्या ठिकाणी. परंतु सुरीला कापून चेंडू नक्कीच निघून गेला. सी मारेशेपार चौकार. चार धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत 9 धावा. फटका इथे सजवला आहे. इथे मात्र गाचा क्षेत्ररक्षण. ओहो, तीन चेंडूवर तीन चौकार मारले आहेत अनिकेत राऊत. मॅच संपवायचा विचार आहे लगेचच, कारण की यानंतर लगेच शेवटची मॅच आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातील. इथे मात्र आता थांबले आहेत अनिकेत राऊत. हिट केला असता चेंडूला तर आम्हाला देखील बरं झालं असतं. फटका चांगला आहे. ओहो, चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच मी म्हणेन ओव्हरची होईल समाप्ती. पहिले षटक कम्प्लीट झालंय आणि धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा. कैलास गेंदबाज, गेंद यहाँ पे जरूर हाथ में लिए कैलास ने. और उसके सामने अगर देखा जाए तो मित्र अथर्व आर्या नाम से जाने जाते हैं. इस गेंद को खेला. ओ बढ़िया, यहाँ पे चौका. चार रन्स, चार रन्स की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ. स्कोर लेवल 16 रन्स, 17 रन्स रन की दरकार है. और इस गेंद को अगर देखा जाए तो बहुत बढ़िया तरह से यहाँ पे डाला गया. फिर भी अच्छी गेंद यहाँ पे आजमाते हुए गेंदबाज कैलास. तीन गेंद अभी तक हो चुकी है, अभी तीन गेंद शेष. बढ़िया यहाँ पे स्ट्रोक और सिंगल रन्स लेना चाहते थे लेकिन रोका अनिकेत राउत ने. यहाँ पे अच्छी 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 फील्डिंग वहां पे जरूर दिखाई दी. आखिरी गेंद इस ओवर की और ये विनिंग स्ट्रोक सिंगल की यहाँ पे जरूर मांग की गई. और इस तरह से देखा जाए तो संगम मलयाली टीम यहाँ पे जीत हासिल की है. चलो दो टीम संगम मलयाली एक तरफ रहेगी, दूसरी तरफ DNCC. मैन ऑफ द मैच मिस्टर धनेश. अरे सर कुठे आहेत आपण तुम्ही?